एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या चॅनल सोबत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पाठ 12, सलाम नमस्ते. लेखिका सुधा मूर्ती. शेख महम्मदचं एक छोटंसं दुकान होतं. तो वह्यांची किरकोळीनं विक्री करायचा. दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येनं वह्या विकत घेत असे. आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत असू. त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होतं. दुकानाची जागा भाड्याची होती. शेख महम्मद फार संकोची स्वभावाचा होता. संकोची म्हणजे अतिशय लाजाळू स्वभावाचा होता. तो वह्या आणून आमच्याकडे पोचवायचा. आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो. जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असं आम्हाला ज्या कुणाबद्दल वाटेल त्यालाच फाउंडेशन मदत करेल असा माझा नेहमी आग्रह असतो. मी शेखला फोन केला. शेख, मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशांची तू काय व्यवस्था केली आहेस? मॅडम, मी झुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत. शिवाय बँकेकडून थोडं कर्जही घेतलं आहे. शेख, तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलंस? मॅडम, मला निदान एवढं तरी परवडतंय, पण आणखी कित्येक लोक आमच्याहूनही गरीब असतात. माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. त्याचं हे उत्तर ऐकून माझं मन हेलावलं. स्वाध्याय. खालील वाक्यांमधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा. लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटत. परोपकार, आस्था. माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. मायाळू ममता. मॅडम, माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. सहानुभूती. मॅडम, तुम्हाला सलाम करण्याची झुबेदाची इच्छा होती. कृतज्ञता. त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं. सहसंवेदना.